किरीट सोमय्या हे मुंबईत दाखल झालेले आहेत. दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या अखेर मुंबईमध्ये परतलेले आहेत. आजच त्यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे आणि आता किरीट सोमय्या मुंबईमध्ये आलेले आहेत. काल आपण पाहिलं किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती यांचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. फक्त रिलीफ दिलं एवढं नाहीये, पण त्यांनी जे प्रश्न चिन्ह उभं केलं तोच प्रश्न मी गेल्या 8 दिवस उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. सीएमओ तर काम फक्त माफियागिरी पोलिसांना करायला लावायची, खोट्या FIR फाईल करायचा, अटक करून जेलमध्ये टाकायची भाषा वापरायची, हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहेत. विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. 58 कोटीची भाषा संजय राऊतनी वापरली होती. 8वा आरोप आणि 8 आरोप मध्ये एकामध्ये पण एक कागद पुरावा नाही, फक्त स्टंटबाजी करायची, 2-5 दिवस मीडिया अटेन्शन मिळवायचा. न्यायालयावर मला विश्वास आहे, न्याय मिळायची सुरुवात झाली आहे. सर, तुमच्या घराबाहेर भाग समय बाबासाहेब दिलेलं होतं अध्यक्षांनी आणि त्या प्रकारे एक प्रकारे राजकारण बनलं होतं आणि समय कुठे आहे तशा प्रकारे त्याला जोडून आज नाही का BJP ऑफिसवर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आता म्हणजे आंदोलन न्यायालयाच्या भावनेच्या विरुद्ध ते करतायत. देव त्यांना सद्बुद्धी देवो. हे जे नाटक चाललेलं होतं गेले 4-5 दिवस ते उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं. संजय राऊत प्रवक्ता आहे, मास्टरमाइंड उद्धव ठाकरे आहेत. कारण की ठाकरेंचा पोरांचा त्यांचा पत्नीचे घोटाळे ज्यावेळी बाहेर यायला लागले की कसंही करून किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका आणि त्याचं तोंड बंद करा. उद्धव ठाकरे साहेब आपल्या डर्टी डझन जे घोटाळे बाहेर येणार काढणार आणि पनिशमेंट सदा होईपर्यंत किरीट सोमय्या असा सक्रिय राहणार. मुंबई उच्च न्यायालय के न्यायमूर्ती को धन्यवाद देता हूँ. न्याय मिलने में देर हुई होगी लेकिन शुरुआत है. सिर्फ बेल मिलना, प्रोटेक्शन मिलना इतना ही नहीं है, लेकिन जिस प्रकार से न्यायालय ने प्रश्न चिन्ह खड़े किए, जो प्रश्न मैं 7 दिन से उद्धव ठाकरे को पूछ रहा हूं, मुंबई के पुलिस कमिश्नर संजय पांडे से पूछ रहा हूं, ये FIR है क्या? है क्या? 57-58 करोड़ रुपया का घोटाला हुआ. आधार क्या? तो बोले आज सुबह में संजय राउत का प्रेस स्टेटमेंट मैंने पढ़ा और रात को 1 बजे मुंबई पुलिस FIR दर्ज करती है, किरीट सोमय्या को जेल में डालने की भाषा शुरू करती है. महाराष्ट्र में इस प्रकार के पुलिसों का उपयोग माफियागिरी करने वाला पहला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के रूप में मिला है. हमारा ये दुर्दैव है. मैं उद्धव ठाकरे को जो चेतावनी देना चाहता हूँ, इस प्रकार से आपके घोटालेबाजों को मुक्ति नहीं मिलेगी. डर्टी डजन के उनके घोटाले अंत तक जाएंगे और सजा भी होगी. मुख्यमंत्र्यांच्या कुरलाई घोटाळ्यावरती कारवाई होणार का यापुढे? होते तरी कुठे? आता तुम्ही दोन्ही प्रश्न एक साथ विचारतात की नवाब मलिकची मालमत्ता जप्त झाली, दुसरं कोणी विचारतात आता पुढचं कोण? मग आता दोन्ही कामं करावी लागते ना. काही काही वेळी होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावं लागतंय. काही लोक यांना काही वेळेला या सगळ्या आघाडी सरकारचे काँग्रेस NCP शिवसेनेला थोडी सूट द्यावी की आणखीन ते खोल खड्डा त्यांनी खणावा. का मला खात्री होती की न्यायालयात हा प्रश्न येणार की FIR कोणत्या आधारावर. वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून रात्री FIR लिहायची. अजून तर सुरुवात आहे, न्याय मिळण्याची सुरुवात झाली आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करतो, 2 दिवसांनी अनिल परबचा केस दापोली कोर्टात येत आहे. हसन मुश्रीफचा केसवर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कॉग्निझंट घेण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर
यशवंत जाधव आता या तिघांचा केसला गती मिळेल। मी हे होमवर्क केलेला आहे हसन मुश्रीफ अनिल परब यशवंत जाधव आणि त्याचबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांचा किती कंपन्यातून उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे श्रीधर पाटणकर तेजस ठाकरे आदित्य ठाकरे किती मनी लॉन्ड्रिंग केलं आहे उद्धव ठाकरे तो देणार नसेल तर किरीट तुम्हाला देणार। मैं स्पष्ट करना चाहता हूं कि इस प्रकार के उद्धव ठाकरे उनकी उद्धट सरकार किरीट तुम्हाला का मुंह बंद नहीं कर सकती। हसन मुश्रीफ अनिल परब यशवंत जाधव के खिलाफ अभी कोर्ट ने कॉग्निजेंस लिया है, आने वाले 10-15 दिनों में इनकी जांच को गति मिलेगी, कार्रवाई होगी ऐसा मुझे विश्वास है। और दूसरी बात, ठाकरे परिवार ने उद्धव ठाकरे जी उनकी पत्नी रश्मि ठाकरे उनके बेटे आदित्य ठाकरे उनके सुपुत्र तेजस ठाकरे उनके साले साहब श्रीधर पाटणकर ने नंदकिशोर चतुर्वेदी जो हवाला एंट्री ऑपरेटर है उनकी कितनी कंपनी में से कितना मनी लॉन्ड्रिंग किया उसका हिसाब ठाकरे साहब आप देंगे नहीं तो क्रेडिट तो मैया देगा। या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीला गेलेला होतात का आपण? या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण दिल्लीला गेलेला होता का? मी कुठे गेलो होतो हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपला प्रश्न योग्य नाही आहे। आता ह्याचा उत्तर तर हिंदू हृदय सम्राट माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रीने द्यायचे आहेत। पाहूया ते हसन मुश्रीफ तर किती प्रभावात आहेत आणि नवाब मलिक तर किती ऐकत आहेत। दोन वर्षानंतर मंत्रालयात गेले, कदाचित ते हिशोब नंदकिशोर चतुर्वेदी कडून किती पैसे कुठे आले कुठे ठेवले त्याचा हिशोब चेक करायला गेले असेल। तर आपण पाहिलं या ठिकाणी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली, डर्टी रिझनचे घोटाळे बाहेर काढणारच, किरीट सोमय्या सक्रिय राहणारच या प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तर आपण पाहिलं हायकोर्टानं त्यांना दिलासा दिलाय, त्यांनी हायकोर्टाचे न्यायाधीशांचे सुद्धा आभार मानले आहेत, तर सोबतच मुंबई उच्च न्यायालयाचा आभार मानत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे। विक्रांतमध्ये दमडीचाही घोटाळा नसल्याचा दावा त्यांनी केलाय, तर माझ्यावर सगळे आरोप केलेले खोटे आहेत असं सुद्धा सोमय यांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर आता या प्रकरणात चौकशी अंती नेमकं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल।